नमस्कार मंडळी, पूनम अन्नपूर्णा किचन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, कोशिंबिरी आपल्या जेवणाला अधिक रुचकर आणि पाचक बनवतात, त्यामुळेच आपल्या महाराष्ट्रीयन थाळीमध्ये कोशिंबिरीचं एक महत्वाचं स्थान असतं. याच्या आधी मी तुमच्या बरोबर 5 प्रकारच्या कोशिंबिरींच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, ज्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. मंडळी, आज मी आपल्याकरता अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी अशी एक कोशिंबिरीची रेसिपी घेऊन आलेली आहे. आज आपण नॉर्थ इंडियन स्टाईलमध्ये कांद्याची कोशिंबीर बनवणार आहोत, त्याला आपण अनियन लच्छा सॅलेड असं म्हणतो. हे सॅलेड अगदी रेस्टॉरंटमध्ये जसं मिळतं तसंच बनतं, झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि चवीला हे अप्रतिम लागतं. तुम्ही या अनियन लच्छा सॅलेडला तुमच्या बिर्याणी, पुलाव किंवा कुठल्याही राईस डिश बरोबर सर्व करू शकता. सोबतच याला पनीर टिक्का किंवा कटलेट सारख्या स्टार्टर्स बरोबरही सर्व करता येतं. चला तर मग झटपट जाणून घेऊया याचे साहित्य आणि बनवूया चटकदार असं अनियन लच्छा सॅलेड. मंडळी, मसाला प्याज किंवा अनियन लच्छा सॅलेड बनवण्याकरता या ठिकाणी मी 5 मोठे कांदे घेतलेले आहेत. शक्य असेल तर मोठाच कांदा वापरावा, ज्यामुळे आपले लच्छे म्हणजे रिंग्स छान सेपरेट होतील आणि आपलं सॅलेड अधिक आकर्षक दिसेल. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी कांद्यांचं साल काढून घेतलेले आहे, खालचे आणि वरचेही टोकाचा भाग काढून घेतलेला आहे आणि बारीक बारीक स्लाईसमध्ये कांद्याला कापून घेतलेलं आहे. त्याला स्वच्छ धुतल्यानंतर मी त्याचे रिंग्स या पद्धतीने सेपरेट करून घेतलेले आहेत. आपल्या लच्छा मसाला प्याजसाठी आपल्याला अशाच प्रकारचे लच्छे सेपरेट करून घ्यायचे आहेत. आता या कांद्यांच्या लच्छांना आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. यात आता आपण 1 मोठा चमचा वाळवलेल्या पुदिन्याची पावडर टाकून घेतलेली आहे. ही पावडर मी घरीच बनवलेली आहे. त्यानंतर 1 लहान चमचा आपण चाट मसाला टाकून घेतलेला आहे. 1/2 लहान चमचा मी कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. चवीपुरतं मीठ आणि 1 लहान चमचा पिठी साखर मी घेतलेली आहे. सगळ्या फ्लेवर्सला बॅलन्स करून घेण्यासाठी हे ऑप्शनल आहे. त्यानंतर मी भरपूर ताजी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि काळी मिरीची पूड. मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल आपण जे काही साहित्य वापरलेले आहेत ते सहज आपल्या घरात नेहमीच अवेलेबल असतात. कुठलेही फॅन्सी इन्ग्रेडियंट वापरलेलं नाही आहे, तेलाचा वापर आपण या कोशिंबिरीत करत नाही आहोत. आता आपण सगळ्यात शेवटी लिंबूचा रस यात टाकून घेतलेला आहे, यामुळे एक छान रिफ्रेशिंग टँगी फ्लेवर आपल्या सॅलेडला येईल. त्याचसोबत जे आपण मसाले टाकून घेतलेले आहेत ते या कांद्याला कोट करण्यासाठी हे लिंबूचा ज्यूस आपल्याला हेल्प करणार आहे. आता आपल्याला स्वच्छ हात धुवून घ्यायचे आहेत आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला या सॅलेडचे इन्ग्रेडियंट्स छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही चमचा किंवा फोक देखील वापरू शकतात, पण आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपल्या कांद्याचे लच्छे हे तुटले नाही पाहिजे, त्यांचा शेप असाच इंटॅक्ट राहिला पाहिजे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. मंडळी, या ठिकाणी आपला चटकदार असा मसाला प्याज अगदी तयार आहे. याला सर्व्ह करण्यापूर्वी आपण 1/2 तास फ्रीजमध्ये झाकून ठेवणार आहोत, ज्यामुळे याचे सगळे फ्लेवर्स कांद्यामध्ये छान ब्लेंड होतील. मंडळी, धाब्यावरती किंवा रोड साईड इटरीजवरती ज्याप्रमाणे हा मसाला प्याज किंवा अनियन लच्छा सॅलेड सर्व्ह केलं जातं, अगदी त्याचप्रमाणे आपला हा सॅलेड किंवा कोशिंबीर अगदी झटपट तयार झालेली आहे. तुम्ही याला रोजच्या जेवणात वाढवू शकतात, कुठलेही पुलाव, बिर्याणी, राईस डिशसोबत सर्व्ह करू शकतात किंवा कबाब, कटलेट आणि पनीर टिक्कासारख्या स्टार्टर डिशसोबत देखील हे अप्रतिम लागतं. एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला देखील हे आवडेल. आहे ना अगदी सोपी रेसिपी? तुम्ही पण या पद्धतीने अनियन लच्छा सॅलेड नक्की बनवून पहा आणि ते कसं बनलं हे मला कमेंट करून अवश्य कळवा. वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला एक थम्सअप द्या आणि जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड आणि फॅमिली सर्कलमध्ये त्याला शेअर करा, मला मोटिवेट करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असणार किंवा अजून याला सबस्क्राईब नसेल केलं तर याला करा फ्रीमध्ये सबस्क्राईब. सोबत जी बेल आयकन आहे तिलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या सगळ्या लेटेस्ट अपलोड्सचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करू शकतात, लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तुम्ही तुमचे फीडबॅक, रेसिपी रिक्वेस्ट आणि सजेशन्स पण मला कमेंट करून कळू शकता.
पुन्हा भेटूया एका अशाच रुचकर आणि पौष्टिक रेसिपी सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, स्वस्थ रहा, सुरक्षित रहा, आनंदी रहा. नमस्कार.